चांदीची सायकल सोन्याची सीट आम्ही त्याला घेतली डबल सीट समर्थांच्या दासाला कुंकवाचे फूल कुणाल भारतारांचे नाव घेते गोरिवल्यांचे आता तुम्ही बाकी बघितलं तर हे आहे श्री काळेश्वरी देवी ग्रामदैवत खेरडी इकडचं देऊळ आणि आता आम्ही तिकडे सकाळी जे भूमिपूजन झालं त्याचा जो देवाला जो नारळ अर्पण करायचा होता इकडे ठेवायचा होता त्यासाठी आज इकडे आलो आणि नारळ वगैरे ठेवला आणि ओव्हरऑल काय म्हणतात त्याला सत्यांची पूजा पण होती तिकडे तर ते सगळं झालं आहे आता कार्यक्रम आता दुसरा नारळ जो आहे तो समजाई देवीच्या इकडे ठेवायला जायचा आहे मग तिकडे तुम्हाला दाखवूया तर हा तुम्ही बघितलं तर हा आहे समजाई देवीचा परिसर ओव्हरऑल इकडे पार्किंगसाठी पण व्यवस्था आहे समोर जे आहे ते नवीन हॉल बांधतायत इकडे आणि थोडासा निमुळता रस्ता आहे इकडे गाडी येताना जरा असं प्रॉपर आणा तर प्रथेप्रमाणे इकडे आणि तुळशीची पूजा करायची असते नंतर काय म्हणतात सुरवी नंतर साईबाबांची पूजा नंतर पिंपळाचे पाया पडून आता आता इकडच्या नंतर हे मारुतीचं मंदिर आहे आज शनिवार पण आहे चांगला वार आहे ती आता आपण काय उठी म्हणणार ना मग हे आपण आपण नारळ जो आपला अधिकारी आहे तो घेऊन काय सांगायचं सुरवी भूमिपूजन केलं तर ते ब्राह्मणाने सांगितलेलं एक नारळ इथल्या देवीजवळ समजायला एक इकडे ग्राम पण ग्रामदेव हा तिकडचा नारळ आहे कमी सुवास थोडा इथे लावून थोडा दिसून आता आपण प्रदक्षिणा मारणार आहोत देवाच्या भोवती हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे तुम्ही हे बघितलं तर इकडे असं जायचं ओव्हरऑल प्रदक्षिणा मारायचं त्यांना पण देवी दिसते देवीचा पाठचा भाग आणि पुढे गेल्यावरती राईट गेल्यावरती प्रदक्षिणा मग संपते तर आता आपण आलेलो आहोत
श्रीवर्धन बीचवरती नाईट व्ह्यू हे तुम्ही पाठी बघितलं तर आवाज येतो की नाही माहिती नाही आहे. तो आहे श्रीवर्धन बीच. मगाशी खूप गरम होत होतं, आता जरा समुद्रावर आल्यावरती मस्त वाटते, एकदम छान वाटते. माणसं आम्हाला वाटलं कोण नसेल, म्हणजे मला वाटलं, मी समजलं म्हणत असे होती कोण नसेल आता, पण इथे आलो तर होती माणसं होती भरपूर सारी, जाताना जात होती. हो एकदम मस्त. आता काय आता दुपारी आधी जेवायचं आणि खायचंच होता नंतर झोपायचं. मग आता काय बेत आहे सुरवी? आता व्हेज, प्युअर व्हेज. आता प्युअर व्हेज आणि मोदक. अरे असं कसं, तुम्ही चेंज झाला तुम्ही? हो आम्ही दुपारी खूप झालं, ते जास्त झालं आम्हाला. रात्रीचं काय दिसतंय की नाही माहीत नाही. आणि वरती आहे चांदोबा. चांदोबाबा तो बघा तुम्ही बघितलं तर ओवरऑल. आणि ते समोर ते दिसत आहेत लाइटिंग्स, ते इकडचं मोठं बंदर आहे, दॅट इज जीवना बंदर असं आहे. तर हा आहे श्रीवर्धनचा बीच. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनमध्ये. ही जी पाखाडी आहे, पाखाडी म्हणजे रस्ता जाता पण जुन्या याच्यामध्ये ते पाखाडी म्हणायची, इकडे ती नारायण पाखाडी. सगळे इकडे ओवरऑल खानावळ लॉजिंग. आणि हा जो अपोजिटला तुम्ही बघितलात हा, तिकडे आता आम्ही जरा जेवतो आहे. व्हेज नॉनव्हेज सगळं अवेलेबल आहे. आणि ओवरऑल तुम्ही बघितलं तर हे असं आहे, इकडे रमा निवास म्हणून इकडे जागा आहे, त्यांच्याकडे सगळं मिळतं इकडे. तर छान आहे. कुठे पिवळा? मला दिसत नाही. तिला कुठे दिसतोय? आम्हाला अंगणामध्ये ना, पुढे आम्ही अंगण थोडं मोठं ठेवतोय. ही सगळी चाफ्याची झाड आहेत. बनारसी पान आपण कुठे गेलो होते? पानमळामध्ये गेलो होते. पानमळा असं तो कवटी चाफा बघा, कवटी चाफा कवटी चाफा तो बघा, फुल आलाय बघा. हा आता उमललंय, त्याला कवटी चाफा बोलतात. कवटासारखं असतं ते सफेद, हे पूर्ण त्याचं झाड आहे. हे बघ, हे जांबाचं झाड आहे. काळा मिरी पाहिजे सामान आहे त्याच्यात. नाही आम्हाला कसं पाहिजे ते नारळ मध्ये असं खाली असतात ना, ते जास्त उंच नको, जास्त उंच नको त्या टाइप मध्ये. पुढे हा पण हे खूप मोठं होतं झाड ना सुरवी, आपण ते काही दिवसांनी कापून टाकायचं. हे असं दोन ते तीन सीझन मध्ये पिकतात का? पण जबरदस्त मोठा आहे. जा बारीक आहे तू एकदम.
सीडलेस लिंबू पण सीडलेस याच्यामध्ये ग्रो कसे होतात मग पण हे पण छोट्या याच्यामध्ये पण आलेले आहेत म्हणजे हा आशुच्या सारखंच आले ताई आंबाचं झाड लावा ताई आंबाचं झाड लावा त्याला वानर येत अरे कसली पानं सगळीकडे कुठे बसतील तिथे मध्ये मध्ये आळू आहे इकडे आहे अगं ह्याच्यात मध्ये आहे आमच्याकडे खारगरला पण आहे घरी आम्ही पण लावली हे हेच आहे का हे औषधी आहे ना लवंगाचं झाड वास येतो का सात वर्षानंतर पान काढून वास बरोबर मेहनत आहे पण खूप पुढे आहे पुढे एवढी झालं आम्ही बस बघ आम्हाला ना ते जे नारळ आहेत ना जे उंच जात नाही ते वाले नारळ तर आम्ही इकडे आता आलेलो आहोत चौकर पाखाडीमध्ये इकडे ते झाड लागवण त्यांचं आहे तर ते जे हे पण मिरची आहेत इकडे मिरची आहे सुरभी तुम्ही बघितलं तर हा दुसरा किनारा आहे श्रीवर्धनचा इकडे सगळं गोळे नंतर हा घेऊया ना कॉफी गोळे गार्गी आता इकडे तिथं गोळी देते गोळे खाते याचं गोळे इकडे आणि इकडे आता आहे
तर नमस्कार मंडळी, आणि आता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या दुसऱ्या बीचच्या ठिकाणी, आणि पाठी बघितलं तुम्ही गार्गी गोळा खाते आहे ती बघा, ॲज युजल ती गोळा खाते आहे, आणि हा आहे समुद्र किनारा। ओवरऑल तुम्ही पाठी बघाल तर पाठच्या साईडला एक मोठा गँगवे केलेला आहे, काल रात्री पण आपण बघितला तो दुसरा हे होता, आणि हा असा तुम्ही बघितलात तर हा पण असा एक त्या साईडला गँगवे आहे जिकडनं माणसं चालू शकतात, चांगली सुविधा केलेली आहे। आणि हा समोर बघितलात तर हा आहे संपूर्ण किनारा, ओवरऑल घोडागाडी वगैरे सगळं, जेट स्की आणि काय काय वगैरे आहे तिकडे ओवरऑल। तर आता इकडे थोडासा टाईम लॅप्स वगैरे घेऊया चांगला, तर बघूया। तर आता हा तुम्ही बघितलात तर हा एकदम चांगला एक बीच आहे, पाठी बघाल तर जीवना बंदर म्हणून इकडचे जे फिशिंगचं जे ओवरऑलचं जे काही फिशिंग चालते ते आहे, आणि माझ्या पाठी तुम्ही त्या साईडला गेलात तर आम्ही पण आता आलेलो आहोत थोडंसं, एकदम गर्दी कमी आहे, गर्दी नाहीच आहे ॲक्च्युली। आज रविवार जरी असला ना तरी तुम्ही बघाल तर पर्यटक नाहीच आहेत। विसर्जन करतो गणपतीमध्ये, मग इकडे या साईडला तुम्ही बघाल तर इकडे गणपती विसर्जन करतात सगळं, आणि तो मेन जो समुद्र किनारा आहे तो तिकडे पुढे आहे थोडासा, आणि ह्या साईडला जीवना बंदर जिथे आता होड्या लागल्यात धक्का आहे, तिथे एक रामाचं देऊळ आहे। बरोबर आहे, आता बघाल हा आहे श्रीवर्धनचा समुद्र किनारा, आणि काही जास्ती पर्यटक नाहीत, आणि हवा खूपच हवा आहे, माईक नाही मला ओवरऑल, आता हा माईक लावलेला नव्हता बोलते। माईक डिस्कनेक्टेड होता, आता माईक कनेक्टेड आहे। हवा तुम्ही बघितलं तर खूपच हवा आहे, आणि हा असा मोठा एकदम समुद्र किनारा, सूर्य आता हळूहळू मावळतो आहे, आणि ओवरऑल बघू आता चांगले एक काही शॉट्स वगैरे आले तर घेऊ, तर छान वाटतं आहे ओवरऑल। अरे हळूहळू मुलं आहेत एकदम, तर आता थोडंसं पाठी झालो, ड्रोन आणायला विसरलो मी ओवरऑल, आणि नाहीतर जरा अजून चांगले शॉट चालले असते। भरतीची वेळ आहे आता, आणि छान वाटतंय, खूप खूप महिन्यांनी समुद्रावरती आलो आहे, सुरभी पुढे गेली परत, आता तिकडे बसून भेळ
आणि हे सगळं आता खाऊ आता ओव्हरऑल. तर समोर तुम्ही बघाल तर एकदम आकाश एकदम निरभ्र आहे. ओव्हरऑल काय एकदम मस्त दिसतंय आकाश, निळसर आकाश एकदम ओव्हरऑल. या साईडला श्रीवर्धन सिटी आहे, एकदम निळाफार. समोर तुम्ही बघितलं तर तिकडे आहे श्री हरिहरेश्वर, तिकडे आता उद्या आपल्याला जायचं आहे लग्नाला. आणि काय मस्त एकदम कलरफुल शॉट आहे, एकदम मस्त एकदम. तर तुफान वारा आहे ओव्हरऑल. आता जरासं समुद्राच्या पाण्यामधनं आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि हळूहळू आता बीचच्या इकडे चालतो आहे. छान असे सिनेमॅटिक शॉट्स जे काय आहे ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओव्हरऑल हा जो आहे DJI पॉकेट 2 ने आपण शूट करतो आहे. आणि समोर बघाल तर तुम्ही आता सूर्य अस्त झालेला आहे ओव्हरऑल, डोंगराच्या पाठी गेलेला आहे. हा एक फोटो बघ. काय मग गजानन काय बोलताय? श्रीवर्धन बीच तर गजानन आहेत एकदम मस्त. गार्गी तिकडे फोटो काढते. आता थोडंसं खा पोटपूजा करू आणि मग निघू इकडून ना. शिवधन बीच तुम्ही बघाल तर, आणि पाठचा जो आहे चांगली हवा इकडे, मस्त हवा आहे, एवढं गरम होत नाही आहे आणि छान वातावरण आहे. तर नक्की जेव्हा तुम्ही याल इकडे तर आवर्जून भेट द्या या ठिकाणी ओव्हरऑल, आणि एन्जॉय करा श्रीवर्धन बीच.